हॅलो नमस्कार, माझे नाव डॉक्टर पुष्पक चंद्रकांत चिरमाडे. मी एक कॅन्सर विशेषज्ञ आहे. नवी मुंबई इथे वाशी, पनवेल आणि ठाणे इथे कॅन्सर उपचार केंद्र म्हणजे कॅन्सर डे केअर सेंटर, जिथे कर्करोग याच्यावरती आपण उपचार करू शकतो, हे असे आमचे सेंटर्स आहेत. इथे आपण वाजवी दरामध्ये किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेट थेरपी असे उपचार पद्धती पेशंट्स यांना अगदी कमी किमतीत आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये देतो. कॅन्सरचं प्रमाण आता खूप वाढत चाललेलं आहे. कॅन्सर हा आपल्या भारतामध्ये एक प्रथम क्रमांकावरचा आजार बनत चाललेला आहे. ह्याच्यासाठी कारणीभूत म्हणजे आपली जीवनशैली, आपल्या शरीरामध्ये होणारे बदल, स्थूलपणा, प्रदूषण, हे अनेक कारण ज्याच्यामुळे कॅन्सर वाढत चाललेला आहे. कॅन्सर रुग्ण जेव्हा त्याचं निदान होतं किंवा डायग्नोसिस होतं तेव्हा सगळे घाबरून जातात. तर मित्रांनो, कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही, फक्त गरज आहे ती अर्ली डिटेक्शन, म्हणजे लवकर कॅन्सर कॅच करण्याची. उशीर झाला तर कोणताही रोग हा वाढून आपल्याला त्रास देऊ शकतो. पण समजा कॅन्सरला आपण वेळेत त्याचं निदान केलं तर कॅन्सर हा संपूर्णपणे बराही होऊ शकतो. तंबाखू सेवन, मद्यपान यासारखे कित्येक सवयी ज्या असतात, समजा आपण रोखल्या, आपण त्याच्यावरती नियंत्रण केले तर कॅन्सरपासून आपण दूर राहू शकतो. आपल्या उपचार केंद्रांमध्ये डॉक्टर पुष्पक चिरमाडे कॅन्सर सेंटर येथे आपण सर्व प्रकारचे कॅन्सर उपचार, त्यांच्यासाठी लागणाऱ्या चाचण्या आणि निदान करण्यासाठी लागणारे जे काही तपास असतात ते सर्व अगदी वाजवी दरामध्ये करतो. आपण समजा बघितलं तर कॅन्सरची ट्रीटमेंट ही खूप खर्चिक अशी दिसून येते. तर त्यासाठी पेशंट्सला एक घरच्या जवळ आणि क्वालिटी केअर मिळावी म्हणून आपण कॅन्सर उपचार केंद्र ही सुरू केलेली आहेत. कित्येक ट्रस्ट आपल्याला मदत करतात, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ पेशंट्सला आपण ट्रीटमेंट जी क्वालिटी आहे, म्हणजे जी अत्याधुनिक आहे, ती थोड्या कमी किमतीमध्ये आपण त्यांना अवेलेबल करून देतो. बऱ्याच वेळेस टाटासारखे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स जिथे उत्कृष्ट कॅन्सर उपचार होतात पण कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्यामुळे तिथे पेशंट्सचा नंबर किंवा वेटिंग लिस्ट खूप मोठी झालेली असते. त्यासाठी आपण हे उपचार केंद्रांमध्ये लवकरात लवकर आपली ट्रीटमेंट सुरुवात व्हावी यावर भर देतो. इन्शुरन्स नसलेल्या पेशंट्सला किंवा ज्यांचा इन्शुरन्स आहे पण मर्यादित आहे त्यांनाही आपण सुविधा प्रोव्हाइड करतो. सध्या असं दिसून येत आहे की ब्रेस्ट कॅन्सर हा खूप वाढत चाललेला आहे. ब्रेस्ट कॅन्सरची जी ट्रीटमेंट असते ह्याच्यात किमोथेरपी उपचार हा गरजेचा असतो. पण असं दिसून येतं की स्त्रिया हे किमोथेरपीला खूप घाबरतात, कारण त्याच्यात केस गळण्याची दाट शक्यता असते. तर हे जाणून आपण आपल्या सेंटर्सला केस गळू नये किंवा कमी गळावेत यासाठी एक उपकरण आणलेलं आहे, त्याला म्हणतात स्कॅल्प कूलिंग. स्कॅल्प कूलिंग ही टेक्निक म्हणजे किमोथेरपी दरम्यान आपण जे आपले केसाचे मुळं असतात तिथे प्रेशर आणि थंडपणा हा अप्लाय करतो, जेणेकरून किमोथेरपीमुळे जो केसांच्या मुळांशी होणारा बदल असतो तो आपण रोखू शकतो, कमी करू शकतो. जेणेकरून समजा अगदी म्हणजे 12 किमोथेरपी असल्या तरी त्या पेशंट्सला केस गळणे हे फार कमी होते किंवा दिसून येत नाही. किमोचे जे साईड इफेक्ट्स असतात यांना बिलकुल घाबरून जाण्याची गरज नाही. किमोचे साईड इफेक्ट्स होतात पण ते जास्तीत जास्त 2-3 किंवा 5 दिवस राहतात. बऱ्याच वेळेस पेशंट्स साईड इफेक्ट्स होणार ह्या भीतीने किमोथेरपी सुरू करत नाही आणि त्यामुळे त्यांचा आजार वाढतो. मित्रांनो, आजार वाढला तर त्यामुळे होणारा त्रास हा कायमस्वरूपी तुमच्यासोबत राहील. किमोथेरपीमध्ये नेमके कोणते त्रास होतात तर किमोथेरपीनंतर 1-2 दिवस तुम्हाला उलटी किंवा मळमळ होऊ शकते, अंग थोडं गळून गेल्यासारखं वाटतं. पण मित्रांनो, आता किमोथेरपी
मुळे होणाऱ्या त्रासांना कमी करण्यासाठीही औषध दिलेले आहेत. आपण जेव्हा किमोथेरपी देतो तेव्हा फक्त किमोथेरपीची औषधं न देता आपण एक अख्खा प्रोटोकॉल फॉलो करतो. त्यामध्ये आपण उलटी न होण्यासाठी लागणारी जी औषधं असतात ती आधी पेशंटला सुरू करतो. त्यानंतर एखाद्या किमोथेरपीच्या औषधामुळे आपल्या शरीरावरती रिॲक्शन नको यायला अशी औषधं दिली जातात. मग किमोथेरपीची औषधं देऊन आपण घरी येण्यासाठी काही गोळ्या लिहून देतो, जेणेकरून तुम्हाला घरी गेल्यानंतरही त्रास होऊ नये याची आपण खात्रता बाळगतो. त्यामुळे किमोथेरपी आणि त्यामुळे होणारा जो त्रास आहे ह्याला प्लीज घाबरू नका. जी गरजेची ट्रीटमेंट आहे ही वेळच्या वेळी घेतली तर आपल्याला त्याचं जे रिझल्ट आहे तो व्यवस्थित मिळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, किमोथेरपीला घाबरू नका. समजा आपण बघायला गेलं तर पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग, जबड्याचा कर्करोग हे कॉमन असतात. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा म्हणजे ओव्हेरियन कॅन्सर आणि गर्भाशयाचा म्हणजे युट्राईन कॅन्सर हे कॉमन असतात. गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर हाही महिलांमध्ये एक प्रथम क्रमांकावरती येतो. बऱ्याच वेळेस आपल्याला हे दिसून येते की काही कर्करोग जे आहेत हे सोप्या चाचण्यांनी आपण लवकर डिटेक्ट करू शकतो आणि त्यांची कमी किमतीत किंवा कमी खर्चात प्रॉपर ट्रीटमेंट देऊ शकतो. हे नेमके तपास म्हणजे कोणते तर ब्रेस्ट मॅमोग्राफी. 40 वर्षाच्या वयाच्या वरतीच्या लोकांनी लेडीजनी हे तपास म्हणजे कोणते तर ब्रेस्ट मॅमोग्राफी. ज्यांचं वय 40 वरती आहे या सर्व महिलांनी ब्रेस्ट मॅमोग्राफी ही दरवर्षी करायलाच पाहिजे. संशोधनामध्ये असं दिसून आलेलं आहे की मॅमोग्राफीची जी तपासणी आहे ही एखाद्या स्तनामध्ये होणाऱ्या गाठीच्या बदलाला ऑलमोस्ट 2 अगोदर पकडू शकते किंवा कॅच करू शकते आणि तिचं लवकर निदान होऊ शकतं. म्हणजेच काय की आपण जो आजार अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमध्ये आपण त्याची ट्रीटमेंट पुरेपूर करू शकतो आणि हा आजार संपूर्णपणे बरा होऊ शकतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसून येतं की पेशंट्स हे समोर येऊन त्यांचे जे त्रास आहेत तो डॉक्टरांपर्यंत सांगत नाहीत. कॅन्सर किंवा गाठ होणे ह्याला प्लीज घाबरू नका. आपल्याला काय त्रास होतोय हा आपल्या आप्तनिष्ठांना नक्की सांगा. आपले फॅमिली डॉक्टर्स किंवा आमच्यासारखे जे आम्ही कॅन्सर विशेषज्ञ आहोत यांना येऊन तुम्ही एकदा दाखवा. जास्तीत जास्त काय होईल की ते नॉर्मल येतील रिपोर्ट्स. पण समजा आजार असेल तर तो समजा लवकर कॅच झाला किंवा लवकर डायग्नोस झाला तर ह्यावरती आपण उपचार अगदी लवकर सुरू करू शकतो आणि ह्यामुळे आपण कॅन्सरला लवकर ट्रीट करून लवकर बरे होऊ शकतो. वेळ समजा गेली आणि कॅन्सर हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेला तर कितीही आपण प्रयत्न केले तरी कॅन्सरवरती काबू मिळवणे हे थोडे कठीण जाते आणि थोडे खर्चिकही जाते. बऱ्याच वेळेस असं दिसून येते की स्त्रियांना होणारा त्रास किंवा पुरुषांना होणारा त्रास ते घाबरून दुसऱ्यांना सांगत नाहीत किंवा डॉक्टरपर्यंतही जात नाहीत. बऱ्याच वेळेस असे दिसते की ब्रेस्टमध्ये किंवा स्तनामध्ये गाठ आहे ती खूप छोटी आहे, वर्षानुवर्ष ती तशीच आहे, पण ती आता वाढत गेल्यानंतर स्त्रिया येऊन त्याच्या आपल्याला डॉक्टरांना सांगतात आणि त्यामुळे काय होतं की आजार जो आहे तो लवकर डिटेक्ट होत नाही आणि स्प्रेड झालेला असतो. तर मी हे सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला होणारा त्रास जसे स्तनांमध्ये होणारी गाठ किंवा पुरुषांसाठी त्यांच्या जबड्या किंवा तिकडे झालेली जखम तंबाखू सेवनामुळे किंवा एखाद्या स्त्रीला समजा अंगावरून पाणी जात असेल तर ते कॅन्सरचे लक्षण असू शकते. हे जे काही तुम्हाला त्रास होत आहेत ते तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. तेव्हाच त्याचे निदान होऊन नेमका काय आजार आहे, नेमका हा त्रास कशामुळे आहे हे आपल्याला कळते. आणि समजा कॅन्सरसारखी मोठा आजार असेल तर आपण त्याच्यावरती लवकर निदान करून लवकर ट्रीटमेंट सुरू करू शकतो. तुमची ट्रीटमेंट आणि त्यासंबंधित जे काही चाचण्या किंवा उपचार पद्धती आहेत ह्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी
किंवा याच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही नेहमीच इथे आहोत. आपले सेंटर डॉक्टर पुष्पक शिरमाडे कॅन्सर सेंटर हे वाशी, ठाणे आणि पनवेल ठिकाणी आहेत. इथे तुम्ही कधीही येऊन ह्याची चौकशी किंवा तुम्हाला होणारा जो त्रास आहे त्याच्याबद्दल आम्हाला डिस्कस करू शकतात. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकतात, जेणेकरून ह्या आजारापासून आपण दूर राहू शकतो किंवा आपण लवकर ह्याला ओळखून ह्याच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट सुरू करू शकतो. नॉर्मली कॅन्सरला लवकर डिटेक्ट करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये, म्हणजे ज्यांना काही त्रास नाही आहे, यांनी वेळच्या वेळी काही तपासण्या करणे गरजेचे आहे. त्यामध्ये 40 वर्षाच्या वयाच्या अधिक असलेल्या महिलांनी दरवर्षी मॅमोग्राफी तपासणी करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग आपण लवकर कॅच करू शकतो. दुसरे म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर, ह्याला लवकर डिटेक्ट करण्याची तपासणी म्हणजे पॅप्समिअर ही तपासणी. ही 3 वर्षातनं एकदा आपल्याला आपल्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर किंवा ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टरांकडे जाऊन करणे गरजेचे आहे. ह्याने आपण सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला अगदी लवकर कॅच करून त्याची ट्रीटमेंट सुरुवात करू शकतो. सर्व्हायकल कॅन्सरवरती आता व्हॅक्सिनही अवेलेबल आहेत. वयोगट 9 ते 15 ह्यामध्ये सर्व्हायकल कॅन्सरवरती व्हॅक्सिन दिले जाते, जेणेकरून पुढे जाऊन सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये ह्याची आपण काळजी घेऊ शकतो. तर डॉक्टर पुष्पक शिरमाडे कॅन्सर सेंटर इथे वाशी, ठाणे, पनवेल या ठिकाणी आपण सर्व्हायकल कॅन्सरवरती व्हॅक्सिनही देतो. तर समजा तुम्हाला व्हॅक्सिन घ्यायचे असेल तर जरूर संपर्क साधा. धन्यवाद. मी डॉक्टर पुष्पक शिरमाडे कॅन्सर विशेषज्ञ, संचालक डॉक्टर पुष्पक शिरमाडे कॅन्सर सेंटर वाशी, ठाणे आणि पनवेल.